काय दादा ते ह्याचा पोपट असतो ना येतो नाही त्याच्या दिसला काय झालं. मला असं अजिबात वाटत नाही तरी देखील आपण अशोकरावांना विचारू शकता. माझी अशोकरावांची भेट झाली तुम्ही विचारा. लक्ष देऊन काम करायला पाहिजे एवढं होत नाही हे मात्र फॅक्ट आहे. त्याच्यात तुलसी कौ गृहमंत्री विधान परिषदेमध्ये बोलताना असं म्हटलं होतं की कोयता गॅंग ही काय असा प्रकार नाहीये. पुण्यामध्ये जे काय प्रकार सुरू आहेत ते कोयता गॅंग नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मला त्यांनी हेच उत्तर दिलं मी त्यांना म्हणलं होतं सभागृहात पण म्हणलेलं ऐकलं का की राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोयता गॅंग सुरू झालेले आहेत. मी पोलिसांना विचारलं कोयता काय प्रकरण आहे ते म्हणले की कोयता याला म्हणजे तलवार तुमच्या हातात दिसली तुम्ही तलवार नंगी तलवार नाचवली नंगी म्हणजे कळलं ना हा तर ती तलवार नाचवली की तुमच्यावर केस दाखल होते तुम्हाला अटक होते. इव्हन आम्हाला कुणी समजा आनंद परासपेंनी मला जयंतरावांना तलवार दिली तर ती तलवार आम्ही नुसती बाहेर काढली तरी तो गुन्हा आहे. आम्ही आता ती तलवार घेतोय अशी घेतोय अशीच ठेवून देतो बस आजच बस आजच बस नंतर आमच्या गुन्हा दाखवतो असं आम्ही तिला सांगतो आणि मग ती आज बसते. तर सर त्याच्यामध्ये कोयता हा आपल्याला उसाचे कटिंग करण्याच्या करता आमच्या सगळ्या म्हणजे आम्ही जे सहकारी साखर कारखाने चालवतो तिथं सगळीकडे कोयते असतात त्याच्यावर कोयत्याला बंदी नाही त्याच्यामुळे आता नवीन सूत्र काढलंय. आता एक कायदा करावा लागेल त्याला आम्ही मदत करू की कोयता शेतामध्ये काम करत असतानाच हातात कोयता असेल तर तो गुन्हा नाही. शहरी भागात कोयता हातात घेऊन आला तर तो एवढा जबरदस्त गुन्हा की त्याला बेल नाही असं काहीतरी करावं लागेल. ते आम्ही करू करू म्हणजे आम्ही नाही आम्ही त्यांना करायला भाग पाडतो. आमदारांचा दावा असा आहे की अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपमध्ये आलेले दिसतील. काय दादा ते ह्याचा पोपट असतो ना पिंजऱ्यामध्ये येतो नाही त्याच्यात दिसलं काय झालं. आता काल आपण सगळ्यांनी अशोक चव्हाण साहेबांचं भाषण ऐकलं सगळं काही झालं. आता हे काय कुणी पण म्हणायला लागले काही करायला लागले महाराष्ट्रामध्ये असं असेल मला असं अजिबात वाटत नाही तरी देखील आपण अशोकरावांना विचारू शकता. माझी अशोकरावांची भेट झाली तुम्ही विचारा. दादा प्रधानमंत्री की डिग्री को लेकर काफी सवाल उठ रहे हमने देखा हाल ही में दिल्ली के मुख्यमंत्री को 50,000 का जुर्माना लगा पूरे घंटा आप किस तरह देख रहे जाने दो दादा डिग्री का और प्रधानमंत्री इसका क्या संबंध है ऐसा कुछ है क्या. भारत का प्रधानमंत्री होना या कोई स्टेट का चीफ मिनिस्टर बनना तो उसको यही क्वालिफिकेशन चाहिए ऐसा कुछ है क्या है तो बताओ नहीं है तो उसका सवाल ही नहीं होता. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ब्राह्मण समाजाने अनेक मागण्या केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये परंतु कोणत्याही शासनानं आजपर्यंत दखल घेतली नाही त्याची. तुमच्या शासनानं दखल घेऊन अमृत महोत्सव ही संस्था काढली मान्य परंतु त्या संस्थेमध्ये गाव पातळीवर त्या योजनेचा लाभ जाण्यासाठी आपण काहीतरी कमिटी निर्माण करणार का. मी ते सरकार सांगितलं की जाहिरातबाजी करण्याच्या पेक्षा त्यांची जाहिरात दोन दोन दाखवण्यापेक्षा ह्या ज्या काही योजना आहेत वेगवेगळ्या त्या लोकांच्या पर्यंत सर्व दूरपर्यंत पोहोचेपर्यंत पोहोचण्याकरता त्याचा पैसा खर्च केला पाहिजे. आमच्या प्रांताध्यक्षांच्या मनामध्ये आहे की अमृत योजनेचा फायदा या घटकाला गरीब वर्गाला ह्याच्यातला जो आर्थिक दुर्बल आहे त्यांच्या मुलांना मुलींना परिवाराला मिळण्याच्या करता आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करू. आम्ही आमच्या पक्षाची जी कार्यकर्ते असते आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी असतात त्यांनाही सांगू की आपण लक्षात घ्या. आम्ही विधिमंडळातल्या पण सहकार्यांना सांगू की हो अशा अशा प्रकार काही जण करताय परंतु त्याचा जेवढा अधिक लक्ष देऊन काम करायला पाहिजे तेवढं होत नाही हे मात्र फॅक्ट आहे. त्याच्यात तुलसी कौ